हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. मी दीपाली आणि दीपाली बुधवंत ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट अशी शेंगदाणे आणि तिळाची चिक्की करणार आहोत. तर त्यासाठी साहित्य आहे शेंगदाणे, तीळ आणि इलायची पावडर किंवा इलायची तुम्ही घेऊ शकतात. तर हे भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ आहेत. यांना व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून अशा प्रकारची ओबडधोबड पावडर करून घ्यायची आहे. शेंगदाणे आणि तीळ समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी एक एक वाटी असं घ्यायचं आहे. एक वाटी शेंगदाणे, एक वाटी तीळ आणि दोन वाट्या गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. चिमूटभर तुम्ही इलायची पावडर वापरू शकतात. तर या ठिकाणी गूळ तुम्ही किसून घेऊ शकतात किंवा अशा प्रकारे कापूनसुद्धा घेऊ शकतात. तर मी या ठिकाणी कापून गूळ घेतलेला आहे. तर या ठिकाणी गूळ व्यवस्थित कापून घेतलेला आहे. जरा बारीकच कापून घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो. आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही तर गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी पॅन तापायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे. गुळाचा पाक करायचा नसल्यामुळे गुळाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि हलवून त्याला मेल्ट फक्त करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी एकसारखं आपल्याला थोडी घाई करून एकसारखा गूळ परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन मेल्ट होईल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला गूळ पटकन मेल्ट व्हायला लागलेला आहे. थोडी घाई करून किंवा स्पीड न काम करून आपल्याला ते पूर्ण बॅटर हे वितळवून घ्यायचं आहे आणि गूळ आपला वितळतोय तोपर्यंत आपण एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वडी थापायची आहे. तर या ठिकाणी गूळ आपला व्यवस्थित मेल्ट होऊ लागलेला आहे. ही क्रिया एकदम फास्ट होत असल्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. एकदा आपला गूळ वितळला अशा प्रकारे वितळून घेतला की आपल्याला उर्वरित आपलं जे बॅटर आहे शेंगदाण्याची पावडर आणि तिळाची पावडर टाकायची आहे. यापेक्षा जास्त गूळ हा घट्ट करून घ्यायचा नाही किंवा पाक बनवून घ्यायचा नाही, त्याने तुमची चिक्की कडक होऊ शकते. तर या ठिकाणी मी सर्व पावडर एकत्र केलेली आहे. इलायची पावडरसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे आणि ते सर्व मिश्रण आपल्याला एका प्लेटवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. जर उलथ्याने ते होत नसेल तुम्ही हातानेसुद्धा त्याचा त्याला शेप देऊ शकता जो हवा आहे. तर तो शेप तुम्ही तुमच्या चिक्कीचा देऊ शकतात. मी या ठिकाणी अशा प्रकारे हाताने व्यवस्थितरित्या प्रेस करून त्याला शेप दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान मऊ खुसखुशीत अशी ही चिक्की बनत असते आणि एकदम अर्ध्या तासाच्या अगोदरच होते. तर वेळसुद्धा लागत नाही आणि हेल्दीसुद्धा आहे आणि थंडीमध्ये हा एक चांगला ऑप्शन मुलांच्या टिफिनला आपण एक स्वीट डिश म्हणूनसुद्धा देऊ शकतो. तर ही अशा प्रकारे चिक्की तुम्ही थंडीमध्ये नक्की बनवून खाऊ शकतात. तर या ठिकाणी एकदम इझिली चाकू किंवा उलथा घेऊन तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला हवं असेल तो शेप तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. तर इथे आपली चिक्की एकदम गरम असताना आपण तिला कापायचं नाही. थोडीशी आपण ज्यावेळी हाताने थापून घेतो त्यानंतर 2-3 मिनिटाच्या कालावधीमध्येच ती लगेच तिला कापून घ्यायची अशी लगेच तयारसुद्धा होते. तर अशा प्रकारे एकदम इझी फटाफट होणारी अशी चिक्की आपली तयार आहे. तुम्ही नक्की ही करून पहा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. यापुढेचे व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे तर नक्की पहा.